नमस्ते. कीर्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खुरचणीची चटणी, किंवा याला कारळाची चटणी पण असे म्हणतात. चला तर मग रेसिपीकडे. खुरचणी चटणी करायला आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे तापत, आणि मी आता 100 ग्रॅम जवळजवळ खुरचणी घेणार आहे. ती मी अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण हे 3 ते 4 मिनिट छान परतून घेणार आहे. खुरचणी चटणी करायला इथे मी आधी पॅन तापवून घेतला, आणि त्यात ही जवळजवळ 200 ग्रॅम खुरचणी मी टाकून घेतलेली आहे. आपल्याला ही 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर परतायची आहे. ती सारखी हलवत राहायची की ज्याच्यामुळे ती एकदम खाली लागायला नको. गॅस हा आपला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, मोठा पण नाही ठेवायचा. खुरचणी परतताना असं तडतड आवाज यायला लागलेला आहे, हे बघा. आणि खुरचणी मधलं तेल जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. शायनिंग पण आलेली आहे खुरचणीला. आता आपण गॅस बंद करून देऊया. हे बघा तडतडायला लागलेले आहे. आता गॅस बंद करून देऊ आणि हे थंड होऊ देणार आहोत. आपण थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता खुरचणी थंड झालेली आहे. इथे मी तसेच 200 ग्रॅम खुरचणीसाठी 10 ते 12 लसूण कांदे घेतलेले आहे, आणि तसे 1.5 टेबलस्पून आपले जिरे घेतले. चवीनुसार मी इथे लाल तिखट वापरणार आहे आणि मीठ वापरणार आहे. आता आपण हे सर्व ग्राइंडरमध्ये मिक्सरमध्ये टाकून घेऊया. इथे तुम्ही लाल तिखटऐवजी ज्यावेळेस तुम्ही खुरचणी भाजतात तेव्हा अख्खी लाल मिरची पण घेऊ शकतात, की ती पण ग्राइंडरमध्ये बारीक होईल. किंवा आपले जे लाल तिखट असते ते पण तुम्ही वापरू शकता टेस्टनुसार. लसूण, जिरी, खुरचणी टाकली आहे. आता लाल तिखट हे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकतात. इथे मी 1 मोठा टेबलस्पून टाकून घेतलेला आहे, तसेच मीठसुद्धा टेस्टनुसार. आता आपण हे चालू बंद करत मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. मिक्सरमध्ये मी अशा पद्धतीने फिरून घेतलेली आहे. आता ही थोडी मिक्स करून घेऊया. आपण टेस्ट घेऊन बघते. थोडी तिखट लागण्याची शक्यता आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. मी इथे अजून थोडी तिखट टाकून ग्राइंड करून घेत आहे. आता मी एका भांड्यात काढून घेतले आणि आपण नीट मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही खुरचणीची चटणी रेडी झालेली आहे. ही तुम्ही एअरटाईट डब्यात भरून किती दिवस वापरू शकता. तेल टाकून ही पोळीबरोबर पण खूप सुंदर लागते, किंवा आपण वरण भात खात असू तेव्हा साईडला टेस्टीला म्हणून पण छान लागते. तर तुम्ही नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.